तर्कसंगती आणि अनुमान या घटकामध्ये वय या उपघटकाचे प्रश्न सोडवण्यापूर्वी काही गोष्टी मुलांना आपण लक्षात घ्यायच्यात त्यामध्ये दोन व्यक्तींच्या वयाचा फरक कधीही बदलत नसतो दोनपेक्षा अधिक व्यक्तींच्या वयाची बेरीज मात्र पूर्वी किंवा नंतर बदलत असते संख्यांची दुप्पट निमपट पावपट दीडपट हे व्यवस्थित वाचून त्याची आपल्याला मांडणी करता येणं आवश्यक असतं आणि हे शब्द प्रश्नात आल्यानंतर आपण काय करायचं हे आता काही प्रश्नांच्या आधारे आपण समजून घेऊया प्रश्न आहे रामचे वय वीस वर्ष असून श्यामचे वय रामच्या पावपट आहे तर श्यामचे वय किती मुलांनो पावपट याचा अर्थ एक छेद चार म्हणजे एक चतुर्थांश असा होतो म्हणून रामच्या वयाला एक छेद चारने गुणल्यानंतर आपल्याला पावपट मिळते किती मिळणार आहे चार एक चार आणि चार पंचे वीस म्हणजे पावपट याचा अर्थ असा होतो की पाच वर्ष वीसच्या पावपट झाले पाच वर्ष आता आपण निमपट काढूया वीस गुणिले एक छे दोन म्हणजे आपल्याला उत्तर येणार आहे दहा वर्ष वीसच्या निमपट दहा वर्ष जर पाऊनपट काढायची असेल तर बघा वीस ची पाऊनपट याचा अर्थ तीन छेद चारने आपल्याला त्याला गुणायचं आहे तीन चतुर्थांश म्हणजे चारने जर भागलं आपण तर चारा पंचे वीस आणि पाच त्रिक पंधरा म्हणजे पाऊनपट म्हणजे पंधरा वीसच्या च्या पाऊनपट पंधरा होतात आता आपल्याला सव्वापट काढायचे आहे वीस या संख्येची सव्वापट काढायची म्हणजे एक पूर्णांक आणि परत एक छेद चार एक आणि पावभाग म्हणजे सव्वा होतो तर हा जो पूर्णांकयुक्त पूर्णांक आहे त्याचं आपण साध्या पूर्णांकात रूपांतर करायचं चार एक चार अनेक पाच छेद चार म्हणजे वीस ला पाच छेद चारने आपण गुणायचं म्हणजे सव्वापट किती होईल चार एक चार चार वीस आणि पाच गुणले पाच पंचवीस बालमित्रांनो या पद्धतीने पावपट निमपट पाऊनपट सव्वापट कशी काढली जाते याचा अगोदर आपण सराव करायचा आहे पुढचा प्रश्न आहे ऋषिकेशचे वय आशिषच्या वयाच्या एक छेद तीन पट आहे दोघांच्या वयाची बेरीज चोवीस वर्ष असेल तर आशिषचे वय किती बालमित्रांनो या प्रश्नात दिलेली माहिती फक्त आपण मांडूया ऋषिकेशसाठी आपण आर घेतलं ऋषिकेशचे वय आशिषच्या म्हटलं की गुणाकाराचं चिन्ह द्यायचं आणि एक छेद तीन आहे याचा सरळ सरळ अर्थ असा होतो मुलांना एक गुंडले एक छेद तीन हे ऋषिकेश वय आहे म्हणजेच आशिष बरोबर ऋषिकेशचा तिप्पट आहे बघा एकदम सोपा अर्थ घेतला आपण याचा जर ऋषिकेश वय आशिषच्या एक छेद तीनपट आहे याचा अर्थ आशिषचे वय ऋषिकेशच्या तिप्पट असणार आहे आता दुसरी अट दिलेली आहे दोघांची बेरीज म्हणजेच काय ऋषिकेश अधिक आशिष बरोबर चोवीस आता या माहितीमध्ये आपण या आशिषच्या वयाची किंमत टाकूया आशिष म्हणजे किती आहे तीन गुणले आर म्हणजे तीन आर म्हणजे एक आरमध्ये जर आपण तीन आर मिळवले तर आपलं चोवीस उत्तर येतं म्हणजे तीन आर आणि एक आर किती झाले चो चार आर म्हणजे चार आर बरोबर चोवीस आणि ऋषिकेशचं वय आलेलं आहे चोवीस भागिले चार बघा हे चार इथं गुणिले आहेत विरुद्ध बाजूला गेल्यानंतर भागिले होतात म्हणजे ऋषिकेतचं वय आलेलं आहे सहा वर्ष प्रश्नात मुलांना आपल्याला अशी सवय आहे मग आपण या सूत्रात जर किंमत टाकली तर आपल्याला अशीच सवय मिळणार आहे मग आता दोघांची बेरीज चोवीस आहे आणि ऋषिकेतचं वय सहा आहे म्हणजेच आपल्याला आशिष वय चोवीस वजा सहा केले तर मिळणार आहे अठरा वर्ष पर्याय क्रमांक दोन हे या प्रश्नाचं अचूक होतं मुलांना हा प्रश्न बघा अमोलचे वय संदीपच्या वयाच्या दुपटीपेक्षा चार वर्षांनी कमी आहे व प्रशांतच्या वयाच्या तिप्पट आहे संदीपचे वय सव्वीस वर्ष असेल तर प्रशांतचे वय किती आता या प्रश्नामध्ये जी माहिती दिली त्याची व्यवस्थित आपण मांडणी करायची आहे बघा अमोलसाठी आपण ए हे अक्षर घेऊया अमोलचे वय बरोबर संदीपसाठी यस अक्षर घेऊया संदीपच्या च्या म्हटलं की आपण गुणाकाराचं चिन्ह मांडायचं संदीपच्या वयाच्या दुपटीपेक्षा म्हणजे संदीपचं जे काही वय असेल त्याची दुप्पट करायची आणि त्याच्यापेक्षा चार वर्षांनी कमी आहे म्हणजे संदीप गुणले दोन वजा चार फक्त मांडणी करायची आपण म्हणजे संदीपला दोनने गुणलं आणि त्यातून चार वजा केले तर अमोलचं वय मिळतं दुसरं वाक्य काय आहे प्रशांतच्या वयाच्या तिप्पट आहे कोणाचे वय अमोलचे वय अमोलचे वय बर, प्रशांत गुणले तीन म्हणजे तिप्पट आहे संदीपचं वय सव्वीस दिलं आहे मुलांनो आता फक्त या माहितीमध्ये आपल्याला संख्या टाकायची आहे जर मी संदीपचं वय सव्वीस यस या ठिकाणी टाकलं तर मला अमोलचं वय मिळणार आहे म्हणजे सव्वीस गुणले दोन बावन्न आणि बावन्न वजा चार केलं मी तर मला माझं उत्तर मिळणार आहे अठ्ठेचाळीस म्हणजे मुलांनो अमोलचं वय आलेलं आहे अठ्ठेचाळीस म्हणजे बघा संदीपचं वय तुम्हाला सव्वीस दिलेलं आहे सव्वीसच्या दुप्पट केला आपण आणि त्यातून चार वाजा केले तर अठ्ठेचाळीस आता प्रशांतचे वय हे प्रशांतच्या वयाच्या तिप्पट आहे अमोलचं वय प्रशांतच्या तिप्पट आहे म्हणजे प्रशांतचं वय तुम्हाला आहे तर अमोलचं वय माहीत असेल तर तुम्ही प्रशांतचं वय काढू शकता प्रशांत गुणिले तीन म्हणजे अमोल आहे मग आता प्रशांतचं वय काढण्यासाठी तीन गुणिले आहेत तर ते भागिले होतात म्हणजेच अठ्ठेचाळीसला जर आपण तीनने भागलं तर आपल्याला प्रशांतचं वय मिळणार आहे बोला तीन एक तीन आणि बाकी एक उरते आणि तीन सख अठरा म्हणजे सोल त्रिक अठ्ठेचाळीस म्हणजे आपलं सोळा हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे बालमित्रांनो मित्रांनो प्रशांतचं वय आलेलं आहे सोळा वर्ष